प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची व्यवस्था करण्यात आली आता द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आली तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की द्विगृही कायदे मंडळ म्हणजे काय तर आपण जे पाहतो आत्ता विधानसभा विधान, विधान परिषद तर मग प्रांतीय कायदेमंडळाचा विस्तार करण्यात आलेला होता आणि केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळातील सभासदांची संख्यासुद्धा याच्यामध्ये तुम्हाला वाढलेली दिसेल पण आपल्या ठिकाणी या मुद्दा आहे की प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आली आता सर्वात महत्त्वाचं आहे सगळ्या प्रांतामध्ये करण्यात आली का ठराविक प्रांतांमध्ये करण्यात आली हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी तर लक्षात ठेवायचं अकरापैकी सहा प्रांतांमध्ये या द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आलेली होती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अकरापैकी सहा प्रांतांमध्ये अकरापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आली द्विगृही कायदे मंडळ असं आपण म्हणत अकरापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची स्थापना करण्यात आली तर पहिला आपला मुद्दा क्लिअर झाला की सगळ्या प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं का तर सगळ्या प्रांतांमध्ये करण्यात आलं नव्हतं अकरापैकी किती सहा प्रांतांमध्ये करण्यात आलेलं होतं साहजिकच आहे जर अकरापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ स्थापन करण्यात आलेलं असेल तर मग ती ते सहा प्रांत कोणते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पहा आसाम बंगाल बिहार बॉम्बे मद्रास आणि संयुक्त प्रांत तर हे सहा प्रांत तुम्हाला दिसत आहेत आसाम बंगाल बिहार मद्रास संयुक्त प्रांत आणि बॉम्बे आपण जे म्हटलं की अकरापैकी सहा प्रांत असे होते की त्या सहा प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती आसाम बंगाल बिहार बॉम्बे मद्रास आणि संयुक्त प्रांत आपल्यासाठी महत्त्वाचा बॉम्बे प्रांत तर मुंबई प्रांत जो होता तर या ठिकाणी विधानसभेची पहिली परिषद भरलेली होती एकोणीसशे सदतीसमध्ये विधान परिषदेची बॉम्बे विधान परिषदेची पहिली परिषद कधी भरलेली होती मुंबई प्रांतांच्या विधान परिषदेची पहिली सभा कधी झाली आणि कोठे झाली पहिली सभा म्हणूयात आपण या ठिकाणी पहिली सभा पहिली सभा झाली एकोणीसशे सदतीसमध्ये पहिली सभा कोठे झाली पहिली सभा झाली पुण्यामध्ये लक्षात आले विधानसभेची पहिली सभा बॉम्बे आपण म्हटलं मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा केव्हा झाली कोठे झाली हे आपल्यासाठी महत्वाचे एकोणीसशे सदोतीस मध्ये झाली पुणे या ठिकाणी झाली प्रकारे प्रांतामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आलेली होती मग आपल्या लक्षात येतं की अकरापैकी सहाच प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आलेली ते आपल्याला प्रश्न विचारतील की कोणते प्रांत त्याच्यामध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार करण्यात आलेली होती तर हे आसाम बंगाल बिहार बॉम्बे मद्रास आणि संयुक्त प्रांत हे आपल्या लक्षात ठेवायचं आणि त्याच्यातही विधान परिषदेची पहिली सभा एकोणीसशे सदोतीसमध्ये पुणे हे ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं मग आता हे जे आपण समजावून घेतलं तर त्याच्यावरती एक प्रश्न आपण पाहूयात प्रश्नाचा जर आपण विचार केला हा पहा प्रश्न एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतांमधील अकरापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रांताचा समावेश होत नाही असं आपल्याला विचारलं त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत आसाम व बंगाल बिहार व बॉम्बे मद्रास व संयुक्त प्रांत ओरिसा आणि सिंध आता तुम्हाला ओळखायचं आहे सहा प्रांतांचा समावेश होतो असं आपण म्हटलं होतं अकरापैकी तर या आठमध्ये कोणत्या दोन प्रांतांचा समावेश होत नाही ते ओळखायचं आहे कोणता पर्याय आहे चुकीचा तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ओरिसा आणि सिंध या प्रांतांचा समावेश होत नाही आसाम आणि बंगाल बिहार आणि बॉम्बे मद्रास आणि संयुक्त प्रांत या प्रांतांचा त्या अकरापैकी सहा प्रांत जे आहेत ते हे सहा प्रांत आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे लक्षात आलं प्रकारे आपल्याला हे मुद्दे लक्षामध्ये ठेवावे लागतात शिवाय आपल्याला परीक्षेमध्ये आपण हो जे अभ्यासलं तर त्याच्यावरती एक प्रश्न येऊन गेला तो पण आपण पाहूयात हा पहा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा वीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी कोणत्या ठिकाणी झाली होती आपण कोणत्या ठिकाणी सांगितलं होतं पहा ऑप्शन मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद ओळखता येतोय का येईल लगेच पुण्याला झाली होती असा आपण उल्लेख केला होता तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतर आपला पुढचा मुद्दा राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी करण्यात आली आता राज्य कारभारांच्या बाबींची विभागणी म्हणजे तुमच्या येईल या ठिकाणी दिलेलेच आहे की केंद्र सूची प्रांत सूची समवर्ती सूची ज्या पद्धतीनं आत्ता आपल्या राज्यघटनेची रचना आहे केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची तर अशा प्रकारचं विभाजन राज्य कारभारांच्या बाबींची विभागणी कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती प्रकारे हे जे राज्य कारभाराच्या बाबीत त्याच्यामध्ये केंद्र प्रांत आणि संयुक्त अशा प्रकारे विभागणी केलेली आपल्याला दिसते केंद्रासाठी केंद्रसूची प्रांतासाठी प्रांतसूची आणि संयुक्त म्हणजे समवर्ती सूची ज्याच्यामध्ये दोन्हीही कायदे करता येतील अशा प्रकारचे विषय दोघांनाही कायदे करता येतील केंद्राला सुद्धा आणि प्रांताला सुद्धा राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी करण्यात आली मग याचा जर तुम्ही विचार केला तर ही जी केंद्र सय, सूची आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ विषयांचा समावेश होता आपल्या या ठिकाणी सांगता येईल एकोणसाठ विषय त्यानंतर प्रांत सूचीमध्ये चोपन्न विषयांचा समावेश होता आणि सर्वात शेवटी जी संयुक्त सूची ज्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतोय त्याच्यामध्ये छत्तीस विषयांचा समावेश होता अशा प्रकारे राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी केलेली आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर केंद्रसूची प्रांतसूची समवर्ती सूची ठीक आहे पण उर्वरित अधिकार कोणाला दिले होते उर्वरित अधिकार कोणाला दिले होते याचा जर तुम्ही विचार केला के तर आपल्याला सांगता येतं की उर्वरित अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आलेले होते उर्वरित अधिकार हे लक्षात ठेवायचं उर्वरित अधिकार कोणाकडे होते हे विचारतील पुन्हा पुन्हा विचारलं गेलेलं आहे काही परीक्षांमध्ये तर उर्वरित अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी करण्यात आली असं आपण मानतो केंद्रसूची प्रांतसूची समवर्ती सूची की समवर्ती सूची केंद्रासाठी केंद्रसूची प्रांतासाठी प्रांतसूची प्रांत आणि ह्या दोघांसाठी समवर्ती सूची संयुक्त सूची असं आपण म्हणतो त्यांच्यामध्ये विषय किती होते याच्यावरतीही एखादा प्रश्न येऊ शकेल ते पण लक्षात ठेवायचं केंद्र सूचीमध्ये एकोणसाठ प्रांत सूचीमध्ये चौपन्न समवर्ती सूचीमध्ये छत्तीस उर्वरित अधिकार कोणाकडे होते उर्वरित अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते हे या ठिकाणी लक्षामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारलेले दिसतात त्याच्यावरती आपण प्रश्नांकडे जाऊयात आता हे पहा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसद्वारे स्थापित केंद्रामध्ये अवशिष्ट अधिकार कोणाला देण्यात आलेले होते अवशिष्ट म्हणजे काय उर्वरित अधिकार कोणाला देण्यात आलेले होते आपण कोणाला म्हटलं होतं ऑप्शन पहा केंद्रीय विधिमंडळ प्रांतीय विधिमंडळ गव्हर्नर जनरल प्रांतीय गव्हर्नर आपण काय म्हटलं उर्वरित अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला विधान ए आणि वी त्याचं कारण आर असं दिलेलं आहे विधान एमध्ये काय म्हटलंय पहा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते म्हणजे उर्वरित अधिकार कोणाकडे दिलेले होते शेषाधिकार म्हणजे उर्वरित अधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे होते का गव्हर्नर जनरलकडे होते गव्हर्नर जनरलकडे आपण म्हटलेलं होतं म्हणजे हे विधान चुकलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या लक्षात येईल दुसरं पहा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार संघराज्यीय प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूचनांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती आता आपल्या लक्षात आलं की अशा प्रकारची विभागणी आपण अभ्यासली आहे मग एस ओ मुख्य दोन हजार सतराला आलेल्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर विधान ए चुक चुकलेलं आपल्याला दिसत आहे आणि विधान आर बरोबर असलेलं आपल्याला दिसत आहे मग आता आपण याचे ऑप्शन्स पाहूयात पहिला ऑप्शन पहा ए आणि आर दोन्हीही बरोबर असून आर हे ए एचं योग्य स्पष्टीकरण आहे दोन्ही बरोबर आहेत का चुकलेलं आहे पहिलं चुकलेलं आहे कारण का भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार शेषाधिकार उर्वरित अधिकार अवशिष्ट अधिकार कोणाला दिलेले आहेत गव्हर्नर जनरलला प्राप्त आहेत असं आपण म्हटलेलं होतं म्हणजे पहिलं विधान चुकलं आहे दुसऱ्या विधानात मात्र आपल्याला बरोबर असलेलं दिसतंय त्याचा आपण अभ्यास केला भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार संघराज्य प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सूचनामध्ये विषयांची विभागणी करण्यात आलेली होती मग पहा दुसरंही विधान आपल्याला या ठिकाणी पर्याय दिला तर चुकीचा आहे कारण दोन्ही बरोबर आहे तिसरा पर्याय ए बरोबर आहे आर चूक आहे ए चुकलाय म्हणजे हे पण विधान चुकलं आहे आता चौथं पहा ए चूक आहे आर बरोबर आहे म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात इलेक्शनमध्ये ठेवायचं आहे आणखी एक प्रश्न पहा त्याच्यावरती विचारला गेलेला राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालील विधाने विचारात घ्या अ ब क आता तीन या ठिकाणी विधाने आपल्याला दिलेली आहे पहिलं विधान एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं उर्वरित अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होत आहे होते का आपल्याला माहिती भारताच्या गव्हर्नर जनरलला उर्वरित अधिकार शेषाधिकार अवशिष्टाधिकार अशा तीन प्रकारे एकाच शब्दाचा आपल्याला वापर करता येतो ते कोणाकडे होते गव्हर्नर जनरलकडे होत पहिलं बरोबर अमेरिकेत उर्वरित अधिकार राज्यांकडे बरोबर आहे अमेरिकेमध्ये उर्वरित अधिकार जे असतात ते राज्यांना असतात आणि भारताचा विचार केला तर भारताचे उर्वरित अधिकार हे केंद्राला असतात तशा प्रकारे तशा प्रकारे हे पण विधान बरोबर आहे तिसरं पहा कॅनडामध्ये उर्वरित अधिकार प्रांतांना देण्यात आलेले आहेत हे चुकलेलं आहे कारण कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले नाहीत भारतासारखी रचना आहे कॅनडामध्ये तशा प्रकारे अ आणि ब बरोबर हे आपल्याला सहजपणे ओळखता येत अ आणि ब कोणती विधानी बरोबर आहेत अ आणि ब तशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीशे पस्तीसमधील खालील तरतुदी विचारात घ्या राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आता हा प्रश्न कसा आहे पहा पहिलं विधान या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केलं आता या विधानाचा जो, जो विचार केला तर हे विधान आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की बरोबर आहे हा जो कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा तर या कायद्यानं मुस्लिमांसाठीच नव्हे तर आता शीख भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केलं दुसरं विधान शेष अधिकार हे केंद्राकडे सोपवण्यात आलेले होते शेषाधिकार अधिकार कोणाकडे सोपवले होते गव्हर्नर जनरलकडे सोपवले होते म्हणजे हे विधान चुकलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं आता या एका विधानावरून उत्तर आपल्याला ओळखता येते का पाहूया आता पहा ब चुकलेलं हे आपल्या लक्षात आलंय मग आपल्याला ब चुकलेलं कुठं दिसतंय का पाहिजे विधाने अ ब बरोबर आहेत म्हणजे हा ऑप्शन जाईल विधाने ब क बरोबर आहेत हा पण ऑप्शन जाईल कारण ब चुकलेला आहे आपल्याला माहीत आहे विधाने अ आणि क बरोबर आहेत आणि विधाने अ ब क बरोबर आहेत हे विधान आपल्याला या ठिकाणी चुकलेलं दिसतंय म्हणजे एक आपल्याला माहीत असेल तर ते एका विधानावरूनही उत्तर शोधता येईल विधाने अ आणि क बरोबर असणार क कुठले पहा या कायद्यानं विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोण कोणता मन कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली तर हे पण विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर असलेलं दिसतं म्हणजे तुम्हाला फक्त माहीत होतं की शेषाधिकार हे गव्हर्नर जनरलकडं सोपवलेले आहे एवढं जरी वाक्य तुम्हाला परफेक्ट माहीत असेल उत्तर तुम्हाला शोधता येणार आहे तशा प्रकार प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे हे पहा राज्य कारभाराच्या बाबींची विभागणी आपण अभ्यासली केंद्रसूची प्रांतसूची समवर्ती सूची केंद्रसूचीचा जर विचार केला तर आपण म्हटलं एकोणसाठ विषय होते प्रांतसूचीमध्ये चोपन्न विषय होते समवर्ती सूचीमध्ये छत्तीस विषय होते आणि याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल उर्वरित अधिकार शेषाधिकार अवशिष्ट अधिकार कोणाला होते गव्हर्नर जनरलला प्राप्त होते मग केंद्रसूचीमधील विषयांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी आण कोणकोणते उदाहरणार्थ का परराष्ट्र महत्वाचे विषय आपण परराष्ट्र व्यवहार शिवाय आपल्याला सांगतात जनगणना जनगणना शिवाय आपल्याला सांगता येईल चलन शिवाय आपल्याला सांगता येईल नौदल नौदल आहे हवाई दल आहे तशा प्रकारे हे महत्वाचे विषय कोणाकडे सूचीकडे अशा प्रकारे एकोणसाठ विषयांचा समावेश केंद्र सूचीमध्ये होता मग प्रांत सूचीमधला जर तुम्ही विचार केला तर महत्वाचा पोलीस याशिवाय लोकसेवा प्रांतीय या लोकसेवा शिक्षण आपल्याला सांगता येईल पोलीस प्रांतीय लोकसेवा शिक्षण अशा प्रकारचे विषय या ठिकाणी प्रांतांना देण्यात आलेले होते आणि एकूण किती अशा प्रकारचे चोपन्न विषय प्रांतांकडे होते समवर्ती सूची दोघांनाही कायदे करता येतील अशा प्रकारे समवर्ती सूचीचा समव समावेश होता मग याच्यामध्ये वेगवेगळे कायदे आपल्याला दिसतात दिवाणी प्रक्रिया आहे विवाह आहे घटस्फोट आहे अशा प्रकारच्या कायद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो होता याच्यावरती याच्यावरतीसुद्धा प्रश्न विचारले जातात काय परराष्ट्र व्यवहार जनगणना चलन नौदल आपण जे म्हणतोय तर याच्यावरतीही प्रश्न विचारला गेलेला आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतीय यादीतील विषयांमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश नव्हता म्हणजे केंद्रामध्ये आपण काय म्हटलेलं तर या ठिकाणी पाहूयात पोलीस प्रांतामध्ये होता आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल प्रांतीय लोकसेवा होता शिक्षण होता कोणता नव्हता जनगणना कोठे होता केंद्राच्या विषयांमध्ये याचा समावेश होता अशा प्रकारे प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकेल हे लक्षात ठेवायचं यानंतर आपण आपली पुढच्या तरतुदीकडे जाऊयात पार्लमेंटच्या बाबतीत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या पार्लमेंटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचा की पार्लमेंटच्या अधिकारावरती मर्यादा आलेल्या होत्या कशा मर्यादा आलेल्या होत्या सुरुवातीला पहा एक आपण म्हणूयात एक एक कोड उलगुडू आहे अधिकारांवर मर्यादा अधिकारांवर मर्यादा आल्या तर तुम्ही विचार कराल कशा आल्या प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली त्यामुळे अधिकारांवर मर्यादा आल्या प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली त्यामुळे झालं काय अधिकारांवर मर्यादा आलेल्या होत्या पार्लमेंटच्या बाबतीतील तरतुदीमध्ये लक्षात ठेवायचं पार्लमेंटच्या अधिकारांवरती मर्यादा आलेल्या होत्या मग मर्यादा का आलेल्या होत्या तर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली होती प्रकारे मग आता भारताच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा पार्लमेंटला अधिकार नव्हता म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार राहिला नाही हस्तक्षेपाचा अधिकार नाही हस्तक्षेपाचा अधिकार राहिला नाही अशा प्रकारे पार्लमेंटच्या अधिकारांवरती मर्यादा आलेल्या आपल्याला दिसतात तर पार्लमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आली प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली आणि आता पार्लमेंटला राज्य कारभारामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार उरलेला नव्हता लक्षात ठेवायचं यानंतर याच्या पुढची तरतूद भारत मंत्री आणि त्यांचं मंडळ या तरतुदींचा समावेश होता भारत मंत्री आणि त्याच मंडळ तर या ठिकाणी अठ्ठावन्नच्या कायद्यानं या भारत मंत्र्याचा आपण विचार केलेला होता मग या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं जर विचार केला तर भारत मंत्र्याचं पूर्वीचं स्थान त्याला राहिलेलं नव्हतं आता म्हणजे पूर्वीचं सर्वश्रेष्ठ स्थान याचं जे होतं ते आता उरलेलं नव्हतं या कायद्यानं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं पूर्वीचे सर्वश्रेष्ठ स्थान उरले नाही पूर्वीचे सर्वश्रेष्ठ स्थान उरलेलं नव्हतं भारत मंत्र्यांना आता कारण एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा होता त्या कायद्याने झाले काय होतं तर भारत मंत्र्यांची जी पूर्वीची सत्ता होती ती सत्ता आता नाहीशी झालेली होती म्हणजे आता भारत मंत्री काय काम करणार होता तर फक्त विशेष सल्लागार बनलेला होता इंग्लंडचा जो राजा आहे त्या राजेचा फक्त विशेष सल्लागार म्हणून याचं स्थान राहिलं पूर्वीचं जे त्याचं सर्वश्रेष्ठ स्थान होतं आपण म्हटलं की भारत मंत्र्यांनी त्याच्या मंडळाची स्थापना जी अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं केलेली होती आपण विचार केलेला होता अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा जर विचार केला तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं भारत मंत्र्याचं जे पूर्वीचं स्थान होतं सर्वश्रेष्ठ स्थान ते आता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं उरलेलं नव्हतं आता फक्त भारत मंत्री काय करणार होता तर इंग्लंडचा जो राजा आहे त्या राजाचा भारताच्या कारभाराबाबतचा विशेष सल्लागार म्हणून त्याचं स्थान राहील भारतमंत्र्याचं तर हे लक्षामध्ये ठेवायचं तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा जो विचार केला आपल्याला असं म्हणता येईल की भारत मंत्र्याचं जे मंडळ आहे ते मंडळ बरखास्त करण्यात आलं मंत्र्याचे मंडळ बरखास्त भारत मंत्र्याचं मंडळ बरखास्त करण्यात आलेलं होतं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं मग आता तुम्ही विचार केला असेल की भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त करण्यात आलं मग त्याच्या जागी कोणती नवीन तरतूद करण्यात आली का थौ नवीन तरतूद करण्यात आली भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त करण्यात आलं आणि त्याच्याऐवजी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली हे बरखास्त झालं आणि याच्याऐवजी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली सल्लागार मंडळ सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली भारत मंत्र्याचं मंडळ बरखास्त केलं त्याच्याऐवजी सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आता सल्लागार मंडळाचा जर विचार केला तर सल्लागार मंडळामध्ये तीन ते सहा सभासद असतील अशा प्रकारची रचना होती या ठिकाणी सल्लागार मंडळामध्ये तशा प्रकारे भारत मंत्र्याचं पूर्वीचं श्रेष्ठ स्थान सर्वश्रेष्ठ स्थान उरलेलं नव्हतं हे लक्षामध्ये ठेवायचं आपण म्हटलं सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली त्यात तीन ते सहा सभासद असावेत अशा प्रकारे निश्चित करण्यात आलेलं होतं आता या ठिकाणी हे जे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलं त्याच्यामध्ये एक अट सुद्धा टाकण्यात आलेली होती सांगण्यात आलेलं होतं की हे जे सल्लागार मंडळ स्थापन केलं गेलेलं आहे तर या सल्लागार मंडळामध्ये था हिंदी राज्य कारभाराच्या कमीत कमी दहा वर्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार होती प्रकारे म्हणजे या सल्लागार मंडळामध्ये असणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी अट काय होती ज्याला हिंदी राज्य कारभाराचा अनुभव आहे आणि तो हिंदी राज्य कारभाराचा अनुभव किती असला पाहिजे तर हिंदी राज्य कारभाराचा अनुभव कमीत कमी दहा वर्षाचा असला पाहिजे त्याच सदस्यांचा समावेश सल्लागार मंडळामध्ये करण्यात आलेला होता अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी भारत मंत्र्यांचं मंडळ बरखास्त करण्यात आलं आणि सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली लक्षामध्ये ठेवायचं आहे आता याच्यावरती एक प्रश्न आपण अभ्यासूयात आणि पुढे जाऊयात हे पहा प्रश्न खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा दोन विधानं आहेत पहिलं विधान भारत मंत्री व त्याचं मंडळ यांची स्थापना अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं करण्यात आलेली होती करण्यात आली होती का तरच आपण चर्चा केली काय म्हटलं अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानं भारत मंत्री आणि त्याच्या मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्याची सत्ता नाहीशी कधी करण्यात आली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं भारत सरकारवरील भारत मंत्र्याची पूर्वीची सत्ता नाहीशी झाली ज्या आपण चर्चा केली अशा प्रकारे दोन विधानं आली तर ही लक्षात ठेवायचे दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत म्हणजे वरीलपैकी दोन्ही विधानं बरोबर आहेत हे आपल्याला उत्तर सांगता येईल पुन्हा एग्रीपूर्व दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे पहा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे आता कोणत्या तरतुदी अंमल्यात आणल्या होत्या हे आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला जे माहिती आहे ना त्याच्या आधारे उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करूया पहा आपण म्हटलं भारत मंडळ रद्द करण्यात आलं आलं होतं का आत्ताच म्हटलं आपण की भारत नाही भारत मंडळ रद्द करण्यात आलं ठीक आहे हे करण्यात आलं होतं हे नाही तसं विचार प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली होती का देण्यात आली होती आता या ठिकाणी आपल्याला शोधायचं काय नाहीत मध्यात अ आणि ड चा समावेश नसला पाहिजे पा। नाहीत हे उत्तर चुकलेलं असेल आपल्याला कसं उत्तर शोधता येते पहा त्यानंतर इथे पण अ आहे जिथे अ आहे ड आहे ते तुम्हाला कॅन्सल करावं लागणार हे पहा अ ड हे तुम्हाला माहिती होतं प्रांतांना स्वायत्तता प्राप्त झाली भारत मंडळ रद्द झाले आता हे उरला एकच ऑप्शन आपल्याला उत्तर तर माहितीच पाहिजे पण जर नीट व्यवस्थित संकल्पना समजवून अभ्यास केला तर अशीही उत्तर आपल्याला शोधता येणार आहेत तशा प्रकारे भारतातील संघराज्याची रचना आपण सुरुवातीला पाहिली पण अंमलात आलं नाही केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणली पण अंमलात आली नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं तशा प्रकारे हे दोन अंमलात आलेलं नव्हतं म्हणजे आपल्याला पुन्हा उत्तर ब आणि कच हेच मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं तशा प्रकारे ज्या मुद् जे मुद्दे आपल्याला माहिती आहेत त्याच्या आधारेही आपल्याला प्रश्न सोडवता येत यानंतर हाय कमिशनर ऑफ इंडिया याचा आपण अभ्यास केलेला होता पुन्हा एकदा आपण हाय कमिशनर ऑफ इंडिया ज्याला हिंदी उच्चायुक्त असंही म्हणतात म्हणजे हाय कमिशनर ऑफ इंडिया यांना कदाचित तुम्हाला असं दिलं की हिंदी उच्चायुक्त तर हे पण हाय कमिशनर ऑफ इंडिया यांनाच उद्देशून आहे हे लक्षात ठेवत हिंदी उच्चायुक्त असं यांना म्हणतात इंग्लंडमध्ये आहे आपण म्हटलं की एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं यांची नेमणूक झाली होती नेमणूक एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने यांची नेमणूक झालेली होती मग यांच्या अधिकारामध्ये एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं काही बदल झाले का हे पण आपल्याला अभ्यासायचं नेमणूक एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं झालेली होते मी तुम्हाला त्यावेळी पहिला हाय कमिशनर कोण हे पण सांगितलं होतं आठवतंय का विल्यम मेयर त्यांचं नाव होतं हे जे पहिला हाय कमिशनर पहिला हिंदी उच्चायुक्त कोण होता हे आपल्याला विचारतील विल्यम मेयर हे पहिले उच्चायुक्त होते हे लक्षात ठेवायचं आहे पहिले उच्चायुक्त ठीक आहे हाय कमिशनर ऑफ इंडिया हिंदी उच्चायुक्त पहिले उच्चायुक्त विल्यम मेयर नेमणूक एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं यांची झालेली होती मग याच्या कामात याच्या अधिकारात एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं कोणता फरक पडला का तर याच्या कामामध्ये आणि अधिकारामध्ये कोणताही फरक पडला नाही आपल्याला विधानामध्ये फसवण्यासाठी विचारतील की याच्या कामात आणि अधिकारात मोठा बदल झाला कोणताच फरक पडला नाही काम आणि अधिकार आपल्याला म्हणता येईल काम अधिकार कोणताही फरक नाही या दोन्हीमध्ये याच्या कोणताही फरक नाही मी तुम्हाला याची कामं कोणती आहेत हे पण सांगितलेलं होतं लक्षात आलं काम आणि अधिकारामध्ये एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं कोणताही फरक पडलेला नव्हता काय काम होतं याचं भारत सरकारचं व्यापारी हितसंबंध पाहणे हे खालीलपैकी कोणाचं काम होतं असं जर आपल्याला विचारलं तर हाय कमिशनर ऑफ इंडिया हिंदी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं हे कोणाचं काम होतं हाय कमिशनर ऑफ इंडिया भारत सरकारला इंग्लंडमधून हवा असणारा माल त्या मालाच्या खरेदीवर देखरेख ठेवण्याचं काम कोणाचं होतं हाय कमिशनर ऑफ इंडिया अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल भारत सरकारचे व्यापारी हितसंबंध पाहणे हे काम होतं हिंदी विद्यार्थ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं हे काम होतं आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे ले तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने यांचे काम आणि अधिकारामध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता पहिला हिंदी उच्चायुक्त पहिला हाय कमिशनर ऑफ इंडिया कोण हे थे लक्षात ठेवा विल्यम मेयर आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात गव्हर्नर जनरलचे अधिकार गव्हर्नर जनरलच्या अधिकाऱ्यांचा विचार करा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं सर्वात महत्त्वाची घटना घडलेली होती सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं प्रांतीय स्वायत्तता पण प्रांतीय स्वायत्तता जरी निर्माण झाली आणि यामुळे झालं काय प्रांतीय स्वायत्ततेमुळं गव्हर्नर जनरलचे अधिकार संपुष्टात आले प्रांतीय स्वायत्तता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली मग प्रांतांच्या बाबतीत गव्हर्नर जनरलचे अधिकार संपुष्टात आलेले होते अधिकार काय झालं संपुष्टात गव्हर्नर जनरलचे अधिकार संपुष्टात आले तशा प्रकारे गव्हर्नर जनरलला जे त्याचे काही अधिकार होते ते अधिकार आता जे काही लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडे गव्हर्नर जनरलला आपले अधिकार सोपवावे लागले म्हणजे गव्हर्नर जनरलचे अधिकार संपुष्टात ता आले अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे फक्त राखीव खातं जे होतं त्या राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरलला पाहावा असं ठरवण्यात आलेलं होतं म्हणजे यांचा जो विचार केला त्यांच्याकडे जे अधिकार त्याच्यामध्ये राखीव खात्यांचा कारभार पाहिला जात होता राखीव खात्यांचा कारभार राखीव खात्यांचा कारभार कोणामार्फत गव्हर्नर जनरल मार्फत सोपेव खात्यांचा कारभार कोणामार्फत लोकनियुक्ती लोकनियुक्त प्रतिनिधींच्या मार्फत आणि राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरल ठीक आहे राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरलनं पाहायचा आहे पण त्यांनी तो कसा पाहिला पाहिजे हे पण सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये तरतूद अशी होती की या राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरलनं पाहायचा आहे पण तीन ते सहा सल्लागार यांच्या साह्यानं पाहायचा सल्लागार मंडळाच्या साह्यानं हा कारभार कसा पाहणार आहे सल्लागार मंडळाच्या साह्यानं पाहायचा आहे त्याच्यामध्ये तीन ते सहा सभासद असतील असं आपण म्हटलेलं होतं सल्ल्याने सल्लागार मंडळाच्या साह्याने हा कारभार गव्हर्नर जनरलनं पाहायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी राखीव खात्यांचा कारभार गव्हर्नर जनरलनं पाहावा अशा प्रकारची तरतूद होती पण हा कारभार पाहताना त्यानं सल्लागार मंडळाच्या साह्यानं अशा प्रकारचा कारभार पाहायला पाहिजे अशा प्रकारे ठरवण्यात आलेलं होतं सोपीव खात्यांचा विचार करा सोपीव खात्यांचा कारभाराचा जर विचार केला तर सोपीव खात्यांमध्ये आपण म्हटलं की प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली होती दहा सभासदांचं एक मंत्रिमंडळ नेमण्यात आलेलं होतं या सोपीव खात्यांसाठी काय ठरलेलं होतं पहा सोपीव खाती यासाठी दहा सभासदांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करावी दहा या ठिकाणी दहा सभासदांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक दहा सभासदांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक सोपीव खाते सोपीव खात्यांचा कारभार कोणामार्फत पाहिला जाणार होता दहा सभासदांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करावी असं ठरलेलं होतं अशा प्रकारे राखीव खात्यांचा कारभार सल्लागार मंडळाच्या सल्ल्यानं पाहायचा होता आणि सोपीव खात्यांचा जर आपण विचार केला तर सोपीव खात्यांच्या कारभारासाठी दहा सभासदांचं एक मंत्रिमंडळ निर्माण करावं असं ठरलेलं होतं आणि सोपीव खात्यांचा जो कारभार आहे तो कारभार गव्हर्नर जनरलनं काय करायचं आहे मंत्रिमंडळाच्या साह्यानं पाहायचं हे जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाच्या साह्यानं गव्हर्नर जनरल सोपीव खात्यांचा कारभार पाहणार होता आता राखीव खात्यांचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं की महत्त्वाची खाती कोणकोणती लष्कर परराष्ट्र व्यवहार ख्रिस्ती धर्म रानटी टोळ्या अशा प्रकारे महत्त्वाचे विषय थोडक्यात आपण घेऊयात या ठिकाणी लष्कर खिस्ती धर्म परराष्ट्र व्यवहार रानटी टोळ्या रानटी टोळ्या तशा प्रकारे काही महत्वाचे विषय राखीव खात्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते तशा प्रकारे गव्हर्नर जनरलचे अधिकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतात हे लक्षामध्ये ठेवायचं आहे